अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्टच्या दिवशी आपण आपल्या क्रांतिकारकांचं स्मरण करूया. कोणावर संकट आलं की त्यावर हसणं हा माणसाचा स्वभावच आहे. आज तुम्ही सगळे खाली बसून हसताय, पण जर खरंच हिंमत असेल तर इथे या आणि 2 ओळी बोलून तरी दाखवा. असो, पण क्रांती हवी आहे ती एकमेकांना समजून घेण्याची, कारण आता पुन्हा क्रांतीची गरज निर्माण झाली आहे. सगळीकडे एकता नाही आहे, समाज एकत्र येण्याऐवजी माझ्या बालमित्रांप्रमाणे लोकशाही व्हायला लागली आहे. राजकारणातून समाजकारण मिळत नाही आहे. असो, पण आपण एकत्र येऊया, लोकशाही घडवूया, कारण आपण उद्याचं भविष्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील मान्यवर, माझे मित्र, आजपर्यंत आम्ही सगळ्यांनाच प्रेरित करत आलो, पण आज मात्र आम्हाला या छोट्या सैनिकानं खरोखरच प्रेरणा दिली. आपल्या या भारत भूमीवर, या समाजावरती आजपर्यंत अनेक आक्रमणं झाली, तरी सुद्धा आज आपली ही मातृभूमी, भारत भूमी अभिमानानं मानानं डोलत आहे. त्याला कारण एकच, ते म्हणजे आज आपल्या देशामध्ये असे छोटे शूर सैनिक आहेत. माझ्या बालमित्रांनो, मला इथे माझी कथा सांगण्यासाठी बोलवलंय. माझी गोष्ट तशी फार मोठी आहे आणि तुम्ही खूप लहान आहात, त्यामुळे ती गोष्ट मी तुम्हाला सोपी करून सांगणार आहे. तुमच्यासारख्याच गावातल्या एका छोट्या मुलाला वाटलं की आपण या मातृभूमीसाठी काहीतरी करावं, बलिदान करावं, श्रेष्ठ दान करावं, आणि म्हणून तो मुलगा मेहनत करतो, सैन्यात जातो, मोठमोठाल्या मोहिमा हाती घेतो, नक्षलवाद्यांशी तो युद्ध करतो, स्वकीयांशी सुद्धा त्याला लढावं लागतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वकीयांच्या लढाईमध्ये त्याला त्याचा एक हात गमवावा लागतो, पण याचं त्याला दुःख होत नाही. तो पुन्हा नव्या उमेदीनं क्रांती करायला उभा राहतो. एक हात गमावला असला तरी सुद्धा त्याचं देशावरचं प्रेम अजिबात कमी होत नाही. आणि तो एक हात गमावलेला मुलगा म्हणजे मी आहे. माझ्या बालमित्रांनो, देशाच्या सीमेवरती लढणं खूप सोपं आहे, पण आपल्याच लोकांशी लढणं म्हणजे एका योद्ध्याचं धर्मयुद्ध. बचेंगे तो और भी लड़ेंगे. वंदे मातरम. माझ्या बालमित्रांनो, तुम्ही उद्याचे शूर शिपाई योद्धे आहात आणि तुमच्यासाठी आज मी माझ्या हाताने खाऊ वाटणार आहे. ए शिवा, अरे अपने स्कूल की शान यार, तू बहुत खूब यार, बहुत खूब, सही में अच्छा लगा मेरे जिगर. तुला आजकल असं काय होतंय घरा दे? चल भाई शिवा, मैं चलता हूँ, अब्बा को दुकान में मदद करनी है. चल भाई. हे गे शिवा, तुझ्यासाठी. राधे मला नकोय खाऊ. का बर? राधा मला आवडतो खाऊ, पण मला माफ कर, मला असंच नाही करत बसायचं. शिवा प्लीज, मला राधा नको म्हणू ना, तू राधेच म्हणलेलं बरं. मग काय करायचंय तुला? दस, ग्यारह और ये 12. चल अब ये हो गए, अब बैठक मार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. शिवा,
शिवा चल दूध पिऊन घे. आई खरंच किती करतेस ग माझ्यासाठी? शिवा अरे तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आम्हालाही बघायचं आहे. चल दूध पिऊन टाक बघू लवकर. छान माझं बाळते. शिवा तुझं जे स्वप्न आहे ना ते आमचं सुद्धा आहे. अरे आयुष्यात तुला शिवबासारखं लढायचं आहे, कळलं ना? चला येतो मी. हा या. सावकाश पिया. शिवा मला ना त्या कैऱ्या हव्यात. राधा तुझं फार होतंय आता. अगं मला आत्त्यांनी सांगितलंय तुला कैऱ्या द्यायच्या नाहीत म्हणजे नाहीत. अगं आजारी पडशील ना उगच. ए तू कशाला रे सांगतो? हा काय डॉक्टर आहे का? हा आंबट चिंबट खाऊ नये, डॉक्टर कडे जाऊ नये. डॉक्टर देतो सुई आणि उगाच तमाशा होई. ए गपे ढेमऱ्या, उगा वेडवाकडे बोलू नको. अगं राधा तुला कैऱ्याच पाहिजे होत तर मला सांगायचं ना. यो शिवा काय झाडावर चढणार आहे? घाबरतो तो. मी आत्ता झाडावर चढतो आणि कैऱ्याचा ढिगाराच पाडतो बघ. पकड रे. पडला पडला पडला. शिवा बघून घेईन तुला. झाडावर हळूहळू चढायचं असतं एवढं पण त्याला कळत नाही. घसरून पडतो ना माणूस. हे घे शेवटचा, आता परत मागायचं नाही. वा घे घे अजून एक घे. हे काडी लावायची त्याला बर का? हा पेटली पेटली पेटली. आणि मग हे अस वा अलभ्य लाभ अलभ्य लाभ अलभ्य लाभ. अशी संधी पुन्हा येणे नाही. ये 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 मार. मामा थांबा, बरे झाल तुम्ही भेटलात. अरे भेटून काय करतो बाबा, मला घाई ये. चल अहो. पण मामा आता बोल लवकर बाबा बोल. सागर आहे ना आपला, शाळेच्या माग जाऊन बिड्या पितोय. ओ बिडी पिणं वाईट आहे ना मामा. शिवा बेटा तुला नाही कळायचं ते, तू अजून लहान आहे. काय सागर म्हणजे आपल्या पाटलाचा पोरका, श्रीमंताच्या घरी जन्माला आलेला. अरे शान शोक त्याने नाही करायचं तर मग कोणी करायची? भिकारड्या ना. आणि एक सांगून ठेवतो, जास्त नाक नको खुपसू आणि गावभर बोंबलत नको सुटू. म्हणे बीडी पितो काय रे? ए अरे पैसे काय तुझ्या बापाकडे मागतो का? हा चल पळ. अरे मला घाई ये. चल ना रे शिवा, उशीर होईल. तू रुसला ना मग मला खूप भीती वाटते बघ. का? कारण मग तू कोणाचंच ऐकत नाही आणि स्वतःप्रमाणेच वागतो. चल बर. नाही येणार मी. चल ना प्लीज शिवा. चल ना रे. नाही येणार मी. चल ना शिवा प्लीज. तुला जायचं तर जा तू. शिवा प्लीज रे. चल ना. चल. काय रे शिवा काय झालं?
काही नाही काही नाही. काय झालं? काही नाही ग. अरे मग असं का बसलायस? काय झालं आज असे बाहेर का बसलायत? अहो बघा ना कसं हिरमुसलंय हा. काय रे बाळा काय झालं? ऐका ना बाबा, तुम्ही म्हणता ना की व्यसन करणं वाईट म्हणून, पण चाटे मामा म्हणत होते की व्यसन करणं चांगलंय. अरे खऱ्या खोट्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. आता बघ, चिंचेची चव कशी आंबट असते तसंच चिंचेच्या पानांची चव ही आंबटच असते. मग खरं आणि खोटं कसं ओळखायचं ते मी तुला सांगते. शिवा, आपलं मन आणि आपली सतसत विवेक बुद्धी नेहमी जागी ठेवायची असते, त्यामुळे खरं काय आणि खोटं काय याच्यातला फरक आपल्याला कळतो आणि दुःख असण्याचं कारणच नाही, नाही का? शिवा, तू सत्याची कास धरतो ना, त्याला दुःखाला सामोरं हे जावंच लागतं. सत्याचा मार्ग हा खूप अवघड असतो बाळा. आणि एके दिवशी पहाटे पहाटे त्या चाटे मामाला चुकून मी रांडुकर समजून त्याच्या पायावर काठी मारली होती. तेव्हापासून त्याचा पाय दुखावला आणि त्याच्यात आणि आपल्या घरात फार मोठं अंतर निर्माण झालं. आणि ते अंतर आता कमी होणं अशक्य आहे. खरं म्हणजे त्या दिवशी तो जरा विचित्र आणि घाबरलेलाच वाटत होता. बाबा, मग आपण कोणत्या मार्गाने जायचं? असा मार्ग जो तुकाराम महाराजांनी निवडला, जो ज्ञानेश्वर माऊलींनी निवडला, जो ध्येयाचा मार्ग शिवाजी महाराजांनी निवडला, अशा ध्येयाच्याच मार्गाने जायचं आपण बाळ. कारण तूच आहेस माझा ध्येयवादी शिवबा. शिवा, तू नेहमी सत्याच्या मार्गाने जाशील ना? या गावाला, या भूमीला विकासाच्या मार्गाने नेण्यासाठी लढशील ना बाळा? म्हटलं का रामराम म्हणून, म्हटलं का रामराम म्हणून? मी पुढे होतोय, मला कव्हर फायर द्या. साहेब, कव्हर करणं अवघड आहे, पुढे किती माणसं आहे त्याचा अंदाज नाहीये. साहेब, हे बघा, सांगतोय ती ऑर्डर पाहा, मला कव्हर फायर द्या, मी पुढे होतोय.
पोझिशन सोडू नका कोणी. मग भाऊजी काय ठरलं काय तुमचं? नाही, माळाच्या मारुतीची जमीन आणि ते गायरान मी तुमच्या कारखान्याला मुळीच देणार नाही. भाऊजी असं काय करताय? अहो बघा, जमलं तर काही झालं तरी गावच्या विकासाचा प्रश्न आहे. गावातल्या चार लोकांना नोकरी मिळेल आणि आणि आपल्या पाटील बाबांची सुद्धा हीच इच्छा आहे. हो हो हा बरं का मामासाहेब, औद्योगिक वसाहत आधीच घोषित झालेली आहे, तेव्हा उगाच घाई कशाला करताय? आणि कारखान्याचंच म्हणाल ना, तर इतर अनेक कारखाने येतीलच की. काय काय तुम्ही फारच रागावता बुवा आमच्यावर. शेवटी काय झालं तरी तुम्ही आमचे भाऊजी. बस येतो मी. थांबा थांबा, असं करू नका, विचार करा जरा. काय अशी संधी पुन्हा येणे नाही. मामासाहेब, तुमची ती संधी आणि तुमचा संधी साधूपणा तुमच्या पाशीच राहू दे, कळलं ना? येतो मी. दाजी नाही ऐकत भाऊजी. नाही आता तुम्हाला आधीच सांगितलं होत, किती झालं तरी सापाचं पिल्लू आहे, केव्हा ना केव्हा तरी डासणारच. नाही आता मला सांगा, साधी ती आपली पडी गायरान जमीन, ती आपल्या मास्को इंडस्ट्रीजला कागदोपत्री मातीमोल भावानं इकायची. अहो करोडो रुपये खिशात घालायचे आणि आयुष्यभर ढेकर देत घरात बसायचं. केवढं सोपं काम. पण नाही हो, आमच्या भाऊजींच्या डोसक्यातच शिरत नाही. हा आता तुम्हीच त्यांना सरपंच केलत ना, आता काय, आता पुढल्या निवडणुकीत त्यांना पाडावं म्हणलं तर अख्खा गाव त्याच्या बाजून. नाही आता काय करायचं सांगा ना पाटील बाबा, काय करायचं काय? आधीच सांगितलं असतं ना माईन कुठे लावल्या तर तुमची काही लोक वाचली असती. आमच्या आता गाड्या आम्ही नीट काढल्या, पण तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकला नाही. आम्हाला जीवांची पर्वा नसते साहेब, तुमच्यासारखं पगारासाठी आम्ही नोकरी करत नाही. आमच्यासाठी ही क्रांती आहे. क्रांती? निरपराध माणसं मारायची क्रांती आहे तुमची ही? हो, आम्ही आमच्या ध्येयासाठी लढतो. कसलं ध्येय? माणसं मारायची, माणसांना छळायचं, हे ध्येय आहे का तुमचं? कधीही पूर्ण होणार नाही ते. जंगलात किडे मुंग्या मारतात ना, तसं एक ठेचून मारू तुम्हाला. लय सोपं आहे साहेब ते. हातात बंदूक दिली की गल्लीतलं शेंबडं पोर सुद्धा गोळी घालतंय. पण एक सांगतो, खरंच जर मर्दानगी दाखवायची असेल तर आमच्यासारखा लढा. आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढतो. प्रसंगी आमचे आपले जरी समोर आले तरी आडवे करतो. एवढे भावनाशून्य होऊन तुम्ही लढू शकाल का? एक तर ह्या नातलगांच्या गर्दीत शत्रू कोण हेच तुम्हाला कळणार नाही, आणि जरी कळलं
तरी तुम्हीच मारू शकाल का तुमच्या माणसांना? एवढा मार खाऊन रग गेली नाही तुझी साल्या हरम्या. पुजारीजी पुजारीजी पुजारी गरीब असलं म्हणून काय आलं? आमची इब्रत आहे, आमच्या बायकांच्या इब्रतीवर हात टाकणारा सोडणार नाही. ओ महाराज उघडा दार, काढा त्या सरपंचाला बाहेर, खिचूनच मारतो आज. उगाच मंदिरात रक्तपात नको, काढा त्याला बाहेर. थांबा थांबा जरा शांत व्हा, हे देवाचं मंदिर आहे, इथे ते आश्रयाला आलेले, आता देवच त्यांचं रक्षण करणार आहे. तुम्ही निघा बरं इथून. उगीच द्यावा धर्माचं नाव घेऊन एका पाप्याला वाचवू नका, काढा बाहेर त्याला. कोण पापी कोण पुण्यवान हे ठरवणारे तुम्ही कोण? मंदिराचे दरवाजे बंद झालेले आहेत, द्या याचा सोक्षमोक्ष लावू. अहो हे ऋषी मुनींचं स्थान आहे, त्यांचे शाप म्हणजे विधीचं विधान. चला जा आता इथून. ज्या गावासाठी तुम्ही सगळं केलं तेच गाव तुमच्या जीवावर उठलंय. संपलं संपलं सगळं देवा, संपलं देवा. आता अन्याय आणि न्याय सगळं तूच बघ. या देवाच्या दारात मी एक वेळ प्राण सोडीन, पण निराशेची भाषा नाही बोलणार. हे सुद्धा देवाचीच इच्छा, ही कदाचित सुरुवात असेल. याच अगस्ती महाराजांच्या परिसरात एक ना एक दिवस या राक्षसांचा नायनाट नक्की होईल. शिवा शिवा माझ्या योद्ध्या. जय हिंद सर. शिवा पोलीस दलाला अभिमान आहे तुझा. थँक यू सर. बातमी ऐकून गृहमंत्र्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय तुझं. या कामगिरीवरून फार मोठी जबाबदारी सोपवली आहे तुझ्यावर. ओके सर. त्यासाठी तुला तालुक्याला जावं लागेल. ओके सर. आणि याबरोबरच एक वाईट बातमी सुद्धा आहे. काय सर? तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे. सोईल काय? हा बोला संभाजीराव, काय म्हणता? नाही नाही करून टाकू आपण त्याला. काय वय वय हा अहो घेऊन या तसनी आपल्या गोडाऊन वर घेऊन या. नको नको पडे सर, नको पडे सर. खा नको पडे साहेब नको, आज उपास आहे माझा. पाटील
सरपंच पाटील पाटील बाबा मी शरीराच्या जखमा भरतील पण मनावर काहीतरी आघात झालाय धसका घेतलाय कशाचा तरी हे मागवून घ्या ठीक आहे आई डॉक्टर साहब मैं आपको बाहर तक छोड़ देता हूं अत्या अहो दूध घेताय का आई आई काय झालंय पावांना काही नाही रे गडी सांगत होता की शेतात पडले आपल्या पांदीत त्या माऊले आल्यात ना देव्या रे देव्या देव्या आई कसले खोलसट विचारे थे डॉक्टर काय म्हणत होते शिवा शिक्षणाने माणसं हुशार होतात शहाणी नाही मला माहित नाही मला खरंच काही माहित नाही आई ठेवतेस ना देवावर विश्वास मग नको काळजी करूस मग सगळं नीट होईल आत्या आत्या तू अजिबात काळजी करू नकोस मामा होतील बरे मी मी मामांच्या औषधांचं बघून येते शिवा दुःख कितीही मोठं असलं ना तरी ते सहन करावंच लागतं मला खात्री आहे हे नक्की बरे होतील भाऊ ओ भाऊ काय झालं रे बोंबल्याला भाऊ आज राडाच केला पोलीस स्टेशनात चायला असे झापले का परत नादीच नाही लागायचे ते म्हणजे मायला या पोलिसांच्या एकेका जामिनाचे हजार मागायला लागले पण भाऊ तुमचं नाव सांगून आपण 200 मांडवली केली आईला कुत्री साली जोडी पुसायची लायकी नाही त्यांची आणि हजार हजार रुपये मागतात साले आता यापुढे गडबड केली ना की सगळ्यांची थोबड मी बंद करणार साले लय फुरफुर करत आहेत आईला Thank you.
कौशे कुठे? काय गोंधळ घालतेस राधे तू? अगं गोंधळ मी नाही, त्या कौशेने घातलाय. का? एक तर त्या बेवड्या राम्याशी लग्न केलं, त्यात माझ्या बचत गटाची सभासद झाली. आता मी जर पैसे मागतीये तर मग पैसे. अगं आता ऐकतेस का मी काय सांगते ते? हो ग बाई ऐकते, बोल आता. पैसे मागते तर पैसेही देत नाहीये ती मला, मग आता काय करायचं? एक तर त्या राम्याने पैसे मागितले तर दारूला त्याला देईल पैसे, पण मला देणार नाही. तरी कितीदा समजवलंय तिला की अगं बाई हे पैसे जपून ठेव, आपल्याला भविष्यात उपयोगी येणार आहेत. पण कोणी ऐकेल तर ना माझं? मी एवढं सांगते पण कोणी ऐकत नाहीये माझं. मी ना वरच जाऊन बघते तिला. ती वर अगं बाई ती इथे नेहमी सारखी आलेली नाहीये. अगं तुला माहित नाहीये, ती लपून बसते. मला माहितीये मी आले. थांब अगं, अगं राधे वर जाऊ नको. तो जो गेली बाई एकदाची. काय कटकट करते ही मुलगी. काय राधाबाई झोप मोड केलीस ना त्यांची? नाही, मी कुठे काय केलं? मी तर कौशल्या बघायला गेले होते. पण मग आत्या. अगं मग त्या कौशीच्या कशाला मागे लागलीयस? बिचारीकडे नसतील ना पैसे, करायचं काहीतरी. काय करायचं? अगं जेव्हापासून गावात हे उद्योग कारखाने चालू झालेत तेव्हापासून माणूस माणसाला ओळखत नाही, आणि त्यात गुंडांचा त्रास. दोन पैसे जरा गोळा करायला गेलो ना की हे आले लगेच, आणि पोलिसांना सांगायला जावं तर पोलीस काय, पोलीस यांचेच भाऊबंद, ते तरी काय करणार म्हणा. या गाव गुंडांचा ना वैतागच आहे नुसता. कसं जगायचं ग एखाद्याने? होईल कसं रे नीट बघूया. कशी तब्येत आहे बाबा? काय नाही, तशीच आहे जशी होती. डॉक्टरांना विचारलं होतं मुंबईला न्यायचं का, डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवलेत मुंबईला. आले की कळेल काय होतं ते. केरळात काय निसर्गोपचार केंद्र पण आहे, हवं तर तिथे नव्हतं. पण त्या दिवशी काय झालं होतं कळायला मार्ग नाही, त्यामुळे ट्रीटमेंटही ठरवता येत नाही. इस बिमारीने उनको इलेक्शन में खड़ा नहीं होने दिया. दो बार जीत कर आए थे, एक बार और जीतते तो रिकॉर्ड बन जाता. इस समय गांव को उनकी बहुत जरूरत थी. हाँ, लेकिन ये अल्लाह की मर्जी नहीं थी. अरे जाने दो ना फकीरा भाई, वैसे भी इस गांव का सरपंच होके क्या फायदा. का है सर? देख शिवा, पहले के गांव और आज के गांव में बहुत फर्क है. जमीन के भाव आसमान छू रहे हैं. जिनके पास पहले साइकिल नहीं था उन्होंने स्कॉर्पियो और बड़ी बड़ी गाड़ियां ले ली. जिनके पास बिल्कुल पैसा नहीं था वो गुंडा बन गए. खेती तो बाबा की जान है, कभी उन्होंने किसी को फंसाया नहीं और न ही किसी को फंसने दिया. और जितना हो सके किसी को बेचने भी नहीं दिया. म्हणून तर म्हटलं बाबा सरपंच पाहिजे होते. श्रीमंती कधी भी चांगली हो, पण पैशाची हाव लई भ्या करास तिया. पैशाची हाव एकदा लागली ना तर माणूस काय भी करतं. या परवाच बघा ना, त्या गोखले मास्तरला कुणीतरी मारला. बिचारा पुजारी माणूस, त्याने माळावरची जमीन नाही दिली म्हणून मारला त्याला आणि टाकला जंगलाच्या चाकरीत नेऊन. अरे जाऊ दे ना शिवा, तू किती दिवस मुक्काम करणार आहेस? खुदा के वास्ते तुम बाबा की चिंता मत करना, हम हैं. तुम बाहर मेडल लेते रहो, हम लोग तुम्हें टीव्ही पर देखेंगे. आता प्रश्न फक्त बाबांचा नाही आहे फकीर, प्रश्न गावाचा आहे. या एरियाचा इन्चार्ज म्हणून आलोय मी इथे. अरे पण तू तर या गावचाच ना, मग तुला या गावात पाठवलं कसं? बरोबर आहे तसं, असं करत नाही, नियमाविरुद्ध आहे ते. मग पण एक स्पेशल केस म्हणून मला इथे पाठवलं. या भागातली गुन्हेगारी कंट्रोल करायला. प्लीज शिवाय, खुदा के वास्ते तुम यहां मत रहो. दोस्त तुम फाइटर हो, जान की परवाह किए बिना तुमने नक्सलवादियों का सामना किया है, लेकिन इस जंजाल में मत फंसो. मैं तुम्हें नाउम्मीद नहीं कर रहा हूं, पर हो सके तो दूसरी जगह जाओ, तुम्हारे अफसर सुनेंगे ना तुम्हारी.
नाही, माझ्या विनंतीवरून त्यांनी मला इथे पाठवलं. गृहखात्याने सुद्धा दखल घेतली आपल्या इथल्या गुन्हेगारीची. आता माघार नाही, लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. बरं, बचत गटाचं काय झालं? बचत गटाचे पैसेच आले नाही आहेत अजून. का स्मितानी पैसे नाही दिले? नाही. अगं पण ते घ्यायलाच पाहिजेत ना. काही नाही ग. बरं, बकुळा कुठे? तिला पोलिसांनी पकडून नेलंय. का? माहित नाही, मलाच बघावं लागणार. हे पकड, आलेच मी. ए चल आतमध्ये, नाटक नका करू. काय आव साहेब, मला गरीबाला कशाला आणलंय इथं? मी काय बी नाही केलं. ए जास्त तरतर नका करू. कायदा कानून काय असतो का नाही? आव तेच तर विचारते. म्या मी आपला धंदा करत बसले, त्यात काय कायदा मोडला मी? ए बस जरा, आम्ही काय येडे का खुळे? आता तुम्ही येड आहात की खुळ ते मला नाही माहित, पण मला सोडा. ए अग, पण तुला अजून धरलं तर कुठे? हा म्हणजे? नाही म्हणजे कायद्यानुसार म्हणतोय तो. टांगमोडे कुठे रे? टांगमोडे साहेब, त्यांची बदली झाली. अशी तडकाफडकी बदली झाली? कुणी टांग मोडली टांगमोडीची? हा तालुक्यात पाटलाशिवाय कुणी जन्माला नाही आला. आणि तुम्हाला वेळेवर खबर द्यायला काय होतंय? हा का नुसती फुकटची ढोसाला येता? आता काय सांगू साहेब, कालपासून आमची बिन पाण्याची झाली आहे. अहो आता जास्त पाणी लावू नका. अहो टांगमोडे साहेबांची बदली होईल हे त्यांना पण माहीत नव्हतं. कालपासून त्यांचा मोबाईल पण बंद आहे. पाटील बाबांनी विचारलंय त्या मास्तुड्याच्या केसचं काय करायचं, की तपासाचा वेग कुठपर्यंत आला, फाईल बंद करायची का ठेवून घ्यायची, काय करायचं? तुमचं बरं बाबांनो, तुमचं काय साहेब बदलला की दुसरा येतो, पण आमचं बायको बदलत येते वय. हा काय सांगत साहेब, तुम्हीच आमचे माय बाप के, इथले मालक तुम्हीच के. हा अहो टांगमोडी साहेबांनी 10 पैसे घेतले की 1 पैशाचं आम्ही इथलं काम करायचं, त्यांनी पान खायचं, जाऊन झालं की आमच्या तोंडावर थुंकायचं. पण बरं का साहेब, 10-15 दिवस तुम्हीच आता इथले साहेब. मीच तुमचा साहेब. सलाम गर्गी. यस सर. मग काय मजा आहे बुवा साहेब आपली? हा मजा कशाची मजा बे? हा अरे हा गाव वाडा चालणार कसा? कायदा आणि सुव्यवस्थेचा पण प्रश्न आहे की नाही? हा आपणच बघणार आता. आता आपणच इथले साहेब, कळलं का? बकुळे कुठे गेली? बकुळे कशाला आणलं हिला इथे? काय केलं हिने? चोरी केली का डाका टाकला? अरे वा, तुमचं हे बरं असतं, चोराला सोडता आणि संन्याशाला पकडता. सोडा तिला, ती माझ्या बचत गटातली आहे. हो बाई, तुमच्या बचत गटाची असली म्हणून काय झालं? अहो कायदा मध्ये लुडबुड नका करू. काय? अच्छा कायदा, ओके. शो मी द रिपोर्ट ऑर कंप्लेंट बिकॉज ऑफ विच यू हॅव अरेस्टेड दिस गर्ल, अँड दॅट टू विदाउट टेकिंग एनी हेल्प फ्रॉम लेडी कॉन्स्टेबल. टेल मी द रिझन. अहो कारण सांगा. मग एक काम करा, तुम्ही आमच्या साहेबांना भेटा. साहेब कोण? सानप, तू तू इथे काय करतोयस? राधाबाई चल निघ घरला, निघ. हा तुझं ते विंग्रजी विंग्रजी जे काय आहे ना, ते बचत गटातल्या बायकांना भुरळ घालण्यासाठी सांभाळून ठेव, कळलं? चल निघ, निघ चल. मी हिला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तुझ्या आईला मी आता जाते का दाखवू तुला गावठी कायदा? चल निघ. ठीक आहे मी आता जाते, पण परत येईन हे लक्षात ठेव. ये चल निघ तू. आईला
ते आपल्या सागर साहेबांचा आयटम आहे ना म्हणून सोडून दिला. हा नाहीतर आपण बायकांची टटर ऐकून घेत आहे. हा केळी विकत होती सोय. हा बघ केळेवाली ही सांगा आम्हाला शुभोल का. मी काय म्हणतोय केळी का विकत होतीस ग. संत्री विकायची एकावर एक फ्री. हा बघू काय होत ते. अंगाला हात नाही लावायचं कोणी. खांद्यापासून हात उघडून ठेवीन मी. साहेब हे सानप साहेब आहे. साहेब जरा सबुरी ना घ्या. सगळ्यांचा तोरा दोन दिवस असतो. माझं वजन दाखवत नाही. कॉलर सोड. भले भले आले आणि गायब झाले. इथं जास्त बसते बरोबर नाही. इथं लई आले आणि लई गेले. समज पाटील बाबाला कळलं ना तर पाटील बाबा सोडणार नाही. तुला लक्षात ठेव. पाटील बाबा निग. तुम्ही कार्य करते जेवणाची व्यवस्था केली तिथं जा. तुम्ही जावा. तुम्ही यावा. या 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 सरपंच या आले. राम राम सरकार. राम 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 राम. हे हरबन कर गेल्या का. हा बसा बसा. सरपंच सरपंच अहो बसताय कुठं. हा अहो देव माणसाच्या पाया पडा की अशी संधी पुन्हा येणे नाही. पाटील तुमचेच आशीर्वाद आहे. असू दे असू दे बसा. हा चला म्हणजे जाधवराव सरपंच झाले. गावकऱ्यांनी यांच्या इमानदारीचं बक्षीस दिलं यांना. गावकऱ्यांनी अहो काय जाधवराव आम्ही कोण तुम्हाला सरपंच करणार. अहो आम्ही साधे राजकारण. राजकारण म्हणजे भकास. आणि आम्हाला काय पाहिजे. गावचा विकास. काय रे काय रे. यांना सरपंच केलं आणि आमचं पोलीस स्टेशनचं वजन कमी करून टाकलं. त्याला येडा आहे का रे. हा अरे कशाला आला तंतमंत्री. अरे तूच काहीतरी लफड केला असणार. काय सरपंच हे गरम रक्त आहे. कधी सळसळत आणि कुणावरही उसळत. तुम्हाला 100 सांगितलं कायदा हातात घ्यायचा नाही. पुढच्या वेळी घेतला ना पायताना मारीन. घबरा. बरं मी काय म्हणतो सरपंच तुम्ही निघा आता. हा या. राम 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 राम. करी तुझ्या इच शेपतार. तुझ्या माणसं दिसत नाहीत व्हायला समोर. तुला कुणामुळं काय बोलायचं कळत नाही का तुला. बरं आता फार इज्जत गेली. इज्जत फार धुळी लोडली आमची. आईला नेहमीप्रमाणे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो खैर खबर जाण्याला. त्या टांगमोडीची बदली झाली तर मला काय माहिती हे. पाटील बाबा काय करू. पाटील बाबा मी हा अहो एकटा होतो. माझ्या संग कोणी नव्हतं तिथं. आईला तो मास्टर गेला ना माझ्या फार इज्जतीचा. पाटील बाबा तुम्हीच बोलला होता की नाही मला की त्या मास्टरच्या फाईलचं काय झालं ते बघू नये म्हणून पोलीस स्टेशन जाऊन म्हणून गेलो होतो. कोण आलंय नवीन. शिवाजी मालुसरे. शिवा त्याला इथं कस काय पाठवलं. मावशीला भेटायला आलं नाही. असू द्या. अरे येड्या ते आपलंच बी नाही. एक काम कर
त्याला जाऊन सांग मावशीने बोलवलं म्हणाव तुला भेटायचं. अरे हा आपला शिवा निघाला म्हणजे हे असं झालं की खोदा पहाडावर निघला चुहा शिवा काय आणि याला पोलीस स्टेशनचं काम बघ म्हणलं तर जाऊन दाम देऊन ये म्हणलं पोलीस स्टेशनचं काम कर म्हणलं तर ह्याला वाटलं आपण झालो पोलीस झालो मोठे. ह्याच्या पुढे जर यांनी असा चौचालपणा केला तर वाहनेनं सडकून काढ. मी नाही तर आम्ही तुला सडकून काढू. माहिला त्या साडूला सरपंच बनवून पाडला तर पोरगा पोलीस अधिकारी बनून आला. चायला ही खानदानच बारा बोडायची. चायला मुळावर सुटली यांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. जाधव त्या लोकं बोलायला काही द्यायचं नाही पाणी पण द्यायचं नाही त्याला. धरा सर गरमागरम चाय. आलास दे. मग अजून काय नवीन खबर? अजून काय सांगू साहेब, गरीबाचा कष्टकऱ्याचा कोणी वाली नाही. पोटा पाण्यासाठी पथरी जरी टाकली तर येतात लगेच गाव गुंड हप्ता मागायला. पोलिसात जावं तर हे गुंड तिथेही. लीडर लोकांना सांगावं तर हा सगळा खेळ त्यांनीच मांडलेला. आम्ही जगतो साहेब कसंही देवाचं नाव घेत. साहेब मी आ येतो. बोला साहेब. रागवणार नसेल तर सांगू का? बोला. सांगणं आलाय. माफी बी मागायची म्हणतोय. पाठू का त्याला? पाठवा. बर राम राम. म्हणजे आपली चूक झाली बरं का? म्हणजे पाटील बाबांनी आपल्याला लई झापलं बरं का? बाबांनी वाड्यावर भेटायला बोलवलं तुम्हाला. कशाला? बोलायचं असेल काहीतरी. तुमच्या पाटील बाबांना सांगा चौकीवर यायचं. काय? अच्छा असं काय होणार नाही. अ पाटील बाबा म्हणजे मावशी तुमचे, काका तुमचे, आणि वाड्यावर आलात म्हणजे मावशीची पण भेट होईल की मावशीलाही आठवण काढते तुमची. तुमची पायधूळ वाड्यावर झाडा. या मावशी. हे यार ते डबड काढून टाकी येताना लागतंय पायाला. आपला ढाण्या वागत इथंच उभा आहे. काय बरं आहे का? अहो ऐकतय का? बघा कोण आलंय. मावशी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. चल आतमध्ये. हळूच बोलतात मावशी. वा 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 वा. पाटील या शिवापासून आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे. पाटील काही झालं तरी सापाच पिल्लू आहे हे. फणा काढला की चावणारच. याला दूध पाजून उपयोग नाही. काय चाललंय रे ताईचं सध्या? खूप भेटावं असं वाटतंय तिला. पण सांग ताईला की तू अशा मुलाला जन्माला घालून सार्थक केलंयस. अशी का बोलतीस असं? प्लीज तू काळजी करू नकोस, सगळं अगदी व्यवस्थित होईल. सरळ मावशीकडे गेला, त्याला तुम्ही दिसला नाही. अहो मायेनं फिटवल त्यो. चाटे आता आमचं जास्त डोसक चाटू नका. अहो पण अरे किती स्वप्न पाहिली होती तुम्ही लहान असताना तुम्हाला मोठं करायचं. पण सागरला मात्र आम्ही आई म्हणून संस्कार नाही देऊ शकलो चांगले. वा शिवा. अरे वा बुंदीचे लाडू कंचा ज्यूस म्हणायचा. यो
असू द्या. महाराष्ट्र पोलीस मस्त दिसतोय पोशाख. खरं म्हणजे सरपंचाची निवडणूक फार जरा अवघड होती, म्हणजे निर्णय घेणं फार अवघड जात होत, कारण परिस्थितीच तशी होती. तुमचे बाबा आजारी, मी स्वतः गेलो होतो बघायला, त्यांची अवस्था वाईट, म्हणजे बोलण्याच्या विचार करण्याच्या मनस्थितीतच ते नव्हते. मग निर्णय घेऊन टाकला. पण एक बरं झालं, तू इथं बदली होऊन आलास. आता काय, इथं आपलं राज्य आहे, तुम्ही बी राज्य करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. इथं मंत्री संत्री आमदार खासदार समदे आपल्या खिशात. काय बक्कळ पैसे कमवायचे ते कमवा, आम्हाला काही देऊ नका, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही कमवा. आणखी काय असेल तर घाला. जरा पोलीस झालाय नाही का, लाजू नका, घेऊन या, घेऊ का, जरा मीटिंग आहे. येतो. आई आई, शिवा जेवण आणले. नाही खर तर आत्याच घेऊन येणार होती, पण आत्याला थोडं बरं वाटत नाहीये म्हणून मी म्हटलं की मीच घेऊन जाते. ठीक आहे. राधे, आय एम सॉरी, राधा म्हण ना, आवडेल मला. त्याच अधिकाराची तर वाट बघते मी. काय नाही, काही नाही. काय झालं, तू काहीतरी बोलत होतास. काही नाही, बसणार नाहीस. पण एका अटीवर. कोणती? मला उद्या चिंचा पाडून देशील? ठीक आहे, नको देऊस चिंचा, चालेल. शिवा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. नाही म्हणजे पोलीस खात्यात कधीच कोणी हसायचंच नाही असं शिकवलेलं असतं. म्हणजे बघ ना, दगडासारखे चेहरे करून बसलेले असता तुम्ही लोक. म्हणजे चोराला पकडतानाही तेच भाव आणि संन्याशाला भेटतानाही तेच भाव. हे शिवा, तू हसतोय? अरे पोलीस खात्याने बघितलं ना तर तुझा पगार वगैरे कट करतील. बस राधा, किती बोलणार आहेस तू. माझं बोलणं दिसत, पण माझ्या मनात काय चाललंय ते कुठे दिसत? काय चाललंय तुझ्या मनात? नाही काही नाही. अरे मी उगाच वेड्यासारखं काहीतरी बोलतीये, उगाच बरळतीये. मी आलेच आता. सांग ना, काय चाललंय तुझ्या मनात? माझ्या मनात राधा. हां, पाणी आण ना. काय पाणी? हां आंटे. आई. मी निघतो. निघालास? थांब जरा, दूध पिऊन जा. राधा, ए राधा. बाबांना दूध नेऊन दे. हो. शिवा,
ही मुलगी बाबांचं खूप करते नाही आणि बाबांना पण ती खूप आवडते. तू नव्हतास ना तेव्हा नेहमी म्हणायचे, शिवा आला ना की त्याला विचारणार आहे की मुलगी तुला आवडते का म्हणून, आणि जर हो म्हणाला तर पटकन लग्न लावून मोकळे होणार. म्हणजे आपण हरी हरी करायला मोकळे. कसं काय सगळंच अवघड होऊन बसलंय. देवाच्या मनात काय आहे कोण जाणे. आई असं धीर सोडून कसं चालेल. बाबांनी लढायला शिकवलंय मला. बाबांची ही अशी अवस्था मी नाही बघू शकत आहे. मला नाही चांगलं वाटत. नाही आहे. त्यांना काय झालंय याचा शोध घेतल्याशिवाय आता मी शांत बसू शकत नाही आहे. येतो मी. शिवा जय हिंद सर. अभिनंदन. थँक यू सर. अँड सर ग्लॅड टू मीट यू अगेन. शिवा पांधित चाललाय तू छापा टाकायला. हो सर. आणि या फकीराला घेऊन. सलाम वालेकुम सर. येस सर. ॲक्च्युली त्यांनीच ही खबर आणली म्हणून आम्ही लगेच निघालो छापा टाकायला. शिवा या परिसरामध्ये एखाद दुसऱ्या माणसाला मारून टाकणं म्हणजे किड्या मुंग्या मारून टाकण्यासारखं आहे. तुला मी फक्त सावध करायला आलोय. मी आहे तुझ्या पाठीशी पण तू सावध राहा. हे बघ शिवा, धाडस आणि आत्महत्या याच्यामध्ये काही फारसं अंतर नसतं. सो टेक केअर. राईट सर. साहेब हे जमदाडे साहेब आहेत. पी एस आय जमदाडे. सुट्टीवर होते ना त्यामुळे आल नाही तुम्हाला भेटायला. चांगलं चाललंय. ड्युटीवर असले धंदे करता का तुम्ही. लाज नाही वाटत साहेब. आमची काम आहे गमी आहे. आम्हाला हेच परवडत. 5 रुपयाला काय मिळते का. आता आम्ही काय 20 प्यायचं का. तुम्हाला जर धाडे टाकायचे असतील तर ड्रग्सचा धंदा टाकून बंद करा. पण तुम्ही ते करत नाही. आम्ही सापडलो मेडल मिळवायला. काय बोलताय कळतंय का साहेब तुम्हाला. जाऊ दे सर. दारू प्यायले ते हो. चले चल पास झालं तुझा. रे आत घ्या चला. चला चल चले आत घे. चले चल. हॅलो हॅलो काय बोलतीयस तू. काय राधा तू नक्की काय बोलतीयस.